जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात महत्त्वाची बातमी. कसलीही शहानिशा न करता एकतर्फी बातमीदारीचा धंदा मांडलेल्या या युट्यूब चॅनल्सला हाताशी धरून हडपसर राष्ट्रवादी अजितदादा गटावर खंडणीचा आरोप करून बदनामी करणाऱ्या मॅरेथॉन शाळेचे पुणे जिल्हा परिषद शिक्षण खात्यानं केलेल्या चौकशीत पितळ उघडं पडलंय. मॅरेथॉन शाळेला यू डायस प्रथम मान्यता स्वमान्यताच नाही, या अनधिकृत शाळेला परीक्षा घेण्याचा अधिकार नसल्याचं निष्पन्न झालं असल्याचं राष्ट्रवादी अजितदादा गटाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ शंतनू जगदाळे आणि पदाधिकारी सतीश जायभाय, गणेश ढाकणे आणि पालक श्रद्धा राठी, मंगेश सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलंय. युट्यूब चॅनल्सवर झालेल्या बदनामीचा सामना करत बोगस मॅरेथॉन शाळेविरुद्ध आम्ही यशस्वी लढा दिला. आता पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मॅरेथॉन शाळेवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले असून या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता पालकांनी आपल्या मुलांना योग्य शासनमान्य शाळेत प्रवेश घेण्याचं शिक्षण विभागाकडून आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून आवाहन करण्यात आलंय. पाहुयात पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नेत्यांनी आणि पीडित पालकांनी मॅरेथॉन शाळेचा केलेला हा भांडाफोड. माझ्याकडे अनेक पालक आले होते की त्यांच्या मुलांवर मारहाण वगैरे झाली होती. आम्ही पोलिसांकडे पण गेलो पण त्यांनी काही दखल घेतली नव्हती. मग आम्ही शाळेकडे एकदा जाऊन प्रयत्न केला की त्यांच्याशी बोलू, त्यांच्या काय समस्या आहे मुलांचे ते सोडवू. पण शाळेने आम्हाला एकदम उडवीचे उत्तर दिले की जा आम्ही बघणार नाही. आम्हालाच धमकी दिली की तुम्हाला काय करायचंय ते करा. मग आम्ही पूर्ण खोलात गेलो. खोलात गेल्यावर आम्हाला शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडनं ही माहिती आलेली आहे की ही शाळा पूर्णपणे बोगस चालू होती. माहिती अधिकार पण आम्ही टाकला होता त्याची आम्हाला माहिती आलेली आहे. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आपण पुण्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतो आणि तिथं जर शिक्षणाचा असा खेळ चालू असेल तर मग काहीच फायदा नाही आहे. तर ह्याचे मला दखल घ्यावीशी वाटली. तर आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि प्रयत्नांना यश आलेलं आहे. आता आम्हाला एकच विनंती आहे गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करून पुढची कारवाई सुरू करावी. डॉक्टर शंतनू जगदाळे, अध्यक्ष हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 20 सप्टेंबर रोजी यशवंत एज्युकेशन संचल प्रतिष्ठान संचलित मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल शेवाळवाडी मांजरे हद्दीतलं हे स्कूल होतं. त्यामध्ये अनेक पालकांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीनंतर आमच्या सर्व पदाधिकारी म्हणजे गणेशजी ढाकणे असेल, त्याच्यानंतर सुनील जायबाईजी असतील, मंगेशजी सोनवणे असतील, श्रद्धा राठी असतील, त्या सर्व जणांनी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्या आंदोलनानंतर त्या संस्था चालकांनी आमच्या सर्वांविरुद्ध एक आरोप केले गेले की आम्ही खंडणी मागितली. त्या पद्धतीनं त्यांनी आरोप केले, बिनबुडाचे आरोप केले. आम्ही या शाळेच्या अत्यंत खोलापर्यंत जाण्याचा त्या दिवसापासून निश्चय केला आणि प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही शासनाकडे म्हणजे यामध्ये शिक्षण माध्यमिक शिक्षण विभाग असेल, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग असेल, महाराष्ट्र प्राथमिक विभाग असेल, महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग असेल, या सर्वांशी आम्ही पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही तिकडून माहिती या शाळेची गोळा करण्याचा प्रयत्न केला. आणि माहितीच्या अधिकारात अत्यंत वेगळ्या प्रकारची या शाळेची माहिती आमच्याकडे प्राप्त झाली. त्यांनी ज्या जी आरच्या अंतर्गत या शाळेची मान्यता घेतली होती, म्हणजे मान्यता म्हणजे फक्त जी आर जो शासनाचा जी आर असतो तो जी आर त्यांनी खोटा जी आर शासनाकडचा काढला गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी एक नुसती मान्यता घेतली किंवा शाळेला शासनाच्या कायद्याच्या नियमानुसार 18 महिन्यांपर्यंतच या मान्यतेलाही असतो. पण हा जी आरच खोटा असल्यामुळं असला कुठलाही जी आर या ठिकाणी शासनाने काढलेला नाही, त्यामुळं त्याच्याविरुद्ध आम्ही माननीय प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे दाद मागितली. त्यांनी दाद ती हिअरिंग परवा दिवशी झाली आणि त्यानंतर त्या हिअरिंगमध्ये आदरणीय शिक्षण अधिकाऱ्यांनी ती त्या शाळेचा जो जी आर आहे तो खोटा आहे, त्यांनी स्वमान्यता घेतली नाही, यू डायस नाही, प्रथम मान्यता नाही, अशा कुठल्याही शासकीय कागदपत्राची पूर्तता केली नाही. त्यांच्या विरुद्ध प्रशासनाने मग गट शिक्षण अधिकाऱ्यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाचं फलित आहे. आणि या ठिकाणी जे हजारो पालकांचे त्या ठिकाणी पैसे घेऊन या शाळेने त्या पालकांची लूट केलेली आहे, त्याच्या विरुद्ध जे आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे त्या पालकांचे पैसे मिळेपर्यंत आम्ही त्या शाळेच्या पुढे अजूनही आंदोलन करणार आहोत याची आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. कारण त्या पालकांनी आमच्याशी या पुढच्या काळात संपर्क करावा. कारण या शाळेमध्ये जवळजवळ 400 ते 500 विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला 50 ते 60 हजार रुपयाची फी आहे. जी शाळा यातून घेते त्या फीमध्ये घेताना ती अत्यंत आमच्याकडे मिळालेली माहिती वेगळीच आहे की ते घेतले जाते यशवंत एज्युकेशन प्रतिष्ठानच्या नावाने आणि पावती दिली जाते मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलच्या नावाने. म्हणजे पैसे जातात कुठं? याच्यामध्ये करोडो रुपयाचा
जो आर्थिक व्यवहार आहे गेले 5 वर्षापासून चालू, करोडो रुपयाची प्रशासनाची पण फसवणूक आहे आणि त्या पद्धतीने इन्कम टॅक्सची पण फसवणूक आहे हे पैसे। मी सुनील जायब आहे, माझा मुलगा मॅरेथॉनमध्ये शिकत आहे आणि शिकत असताना अशा काही गोष्टी निदर्शनात आल्या की मुलांना मारहाण होते तिथं हॉस्टेलमध्ये, किंवा माझ्या पण मुलाला 2 वेळेस मारहाण झालेली त्या ठिकाणी। मी त्यांच्या संस्था चालक चव्हाण यांच्याकडे गेले असता त्यांनी मला कुठल्याही प्रकारची दात न देता उडवाउडीचे उत्तरे दिले। त्याच्यानंतर आम्ही आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शंतनू जगदाळे सर यांना भेटल्यानंतर आम्ही ही सर्व माहिती दिली। माहिती दिल्यानंतर आम्ही आंदोलन केलं त्या ठिकाणी मुलांच्या हक्कासाठी, पण त्या ठिकाणी त्यांनी आमच्यावरती खोटेनाटे आरोप करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी। आणि पत्रकार ज्या लोकांनी आमच्या बातम्या लावल्या त्यासुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती न घेता किंवा आमची कुठलीही बाईट न घेता आम्हाला कुठलाही न प्रश्न विचारता डायरेक्ट खंडणीचा आरोप आमच्यावरती करण्यात आला आणि तो एकदम बिनबुडाचा आरोप आमच्यावरती करून आम्हाला बदनाम करण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांच्याकडनं झालेला आहे। तरी आज ह्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो मी, आज आम्ही त्या शाळेचा पडदा फाश केलेला आहे। प्रत्येक शिक्षण खात्यामधून माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती गोळा झालेली आहे आमच्याकडे आत्ताच्या कंडिशनमध्ये, तर ती पूर्ण फ्रॉड म्हणून ही स्वतः शिक्षण अधिकारी संजय नायकवाडे सर यांच्या लेटर पण आमच्याकडे आत्ता अवेलेबल आहेत। त्या लेटर मार्फत समजी माहिती ऑलरेडी याच्यामध्ये आहे, ती पत्रकार बंधूंना आम्ही ऑलरेडी दिलेली आहे माहितीसुद्धा, हे दोन्ही लेटर त्यांच्याकडे दिलेले आहेत। तर एवढीच एक इच्छा आहे आमची की येणाऱ्या काळामध्ये त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन कुणीही स्वतःचं नुकसान करून घेऊ नये आणि झालेल्या नुकसानाची कशी भरपाई होईल याची थोडीशी आम्हाला शासनाकडून एवढीच इच्छा आहे की झालेलं जे नुकसान आहे लोकांची भरपाई आणि आमच्यावरती जे खोटेनाटे आरोप केलेले आहेत की आमच्या आबरू नुकसानीचा दावा म्हणून आम्ही त्यांच्यावरती हे करणार आहोत। जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी।